नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा टेक्निकल आणि अशा एका महत्त्वाच्या गोष्टीवर बनवलाय की ज्याच्यामध्ये काल एक मोठा फॉल आपण पाहिलेला आहे. नॉर्मली मी आज चर्चा करतो याच्यामध्ये की इंडिया विक्स बाबत, म्हणजे इंडिया विक्स काल एका दिवसामध्येच 20% पडलेला आहे आणि बरेच जण त्याच्यानंतर चिंतित आलेत की ज्या अर्थी तो 20% एवढा पडतोय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठी गडबड होऊ शकते. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे गडबड म्हणजे नक्की काय, पॉझिटिव्ह मार्केट रिॲक्ट करेल का निगेटिव्ह रिॲक्ट करेल, कारण 20% एका दिवसात तो कूल होणं ही काही गोष्टीसाठी चांगली घटना नाही आहे किंवा चांगलं इंडिकेशन नाही आहे. पण थोडं आपण इन डिटेलमध्ये जाऊन याची चर्चा करूया, त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा, कारण 100% नॉलेजेबल कंटेंट आम्ही नेहमीप्रमाणे देणार आहे याच्यामध्ये. पण चॅनलला अजून सबस्क्राईबच केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा अपडेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. आता मित्रांनो, हा का पडला याच्या आधी आपण इंडिया विक्स काय हे थोडं समजून घेऊया, कारण यदा कदाचित बऱ्याच जणांना इंडिया विक्स बाबतच माहीत नसेल. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगेल की हा बघा, नॉर्मली इंडिया विक्सचा चार्ट आहे, आपण जे नॉर्मली चार्ट बघतो त्याच्या पद्धतीनेच, आणि हा कालचा एका दिवसामधला त्याचा रेड कॅन्डल आहे की जो दाखवतोय की भला मोठा फॉल त्याच्यामध्ये आपल्याला काल पाहायला मिळालेला. ओके, आता याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर हा इंडिया विक्स नक्की कशासाठी बनवलेला आहे आणि काय ह्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर इंडिया विक्सलाच आपण VIX म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे, इंडियन व्हॉलेटिलिटी इंडेक्स म्हणून त्याला नाव पडलेलं आहे. इंडिया विक्स इज कॅल्क्युलेट कसा केला जातो तर NSE त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी अँड फ्लक्च्युएशन्स इन नियर टर्म अँटिसिपेशन केलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरून हा कॅल्क्युलेट केला जातो. आता पुढची गोष्ट काय, इंडिया विक्स रिप्रेझेंट्स द इन्व्हेस्टर्स परसेप्शन ऑफ द मार्केट ओव्हर द नेक्स्ट 13 डेज, म्हणजे पुढच्या 30 दिवसांमधलं मार्केटमध्ये नॉर्मली लोकांचं काय वाटतं की त्याच्यामध्ये किती चढ उतार येऊ शकतो हे इनडायरेक्टली तुम्हाला इंडिया विक्स दाखवायचं काम करतो, म्हणजेच आपण त्याला व्हॉलेटिलिटी बोलत असतो. ओके, नॉर्मली पुढची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की इंडिया विक्स यूज्ड टू डिसाइड 3 व्हेरिएबल्स इन्क्लुडिंग द हा कसा तयार केला जातो याच्यामध्ये आम्ही सांगितलंय. पहिली गोष्ट असते स्ट्राईक प्राईस, प्रीमियम प्राइस ऑफ अ पर्टिक्युलर ऑप्शन अँड मार्केट व्हॉलेटिलिटी, ह्या 3 गोष्टींना एकत्रित केलं जातं, म्हणजे सगळ्या ऑप्शन रिलेटेड गोष्टी असतात आणि त्याच्यावरून काय केलं जातं तुमचा की इंडिया विक्स कॅल्क्युलेट केला जातो. आता महत्वाची गोष्ट काय, इंडिया विक्स व्हॅल्यू डिटरमाइंड बाय द बिड अस कोट्स ऑफ नियर अँड नेक्स्ट मंथ निफ्टी ऑप्शन, म्हणजे निफ्टी मंथचे जे ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट आहेत तर त्याच्यामधली महत्वाची गोष्ट काय, नियर मंथ अँड नेक्स्ट मंथ म्हणजे येणाऱ्या महिन्याचं आणि पुढच्या महिन्याचं काय केलं जातं याच्यामध्ये, तर ऑप्शनचं बायर्स आणि सेलरची व्हॅल्यू बघितली जाते, किती बायर्स आणि सेलर्स आहेत आणि ते कॅल्क्युलेशनमध्ये वापरलं जातं याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट NSE फ्युचर अँड ऑप्शन्स सेगमेंट, जे मास्टर तुम्हाला सांगितलं की फक्त फ्युचर आणि ऑप्शनचा डेटाच हा याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यावर ना इंडिया विक्स कॅल्क्युलेट केला जातो. साधा सिम्पल गणित आहे, थोडं डिटेलमध्ये सांगितलं. ओके, तुम्ही फक्त इंडिया विक्स लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इंडिया विक्सवरून तुम्हाला समजेल की काय नक्की गणित आहे याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट की काल 20% पडलाय. ओके, किंवा ज्या दिवशी 20% पडलाय हा फक्त काय त्या दिवशीच पडलाय का, तर नाहीये, त्याच्या आधी पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फॉल झालेत, पण त्या फॉल नंतर ना त्याच्यामध्ये काय गडबड झाली आहे ते आपण इथे चेक करूया. ओके, तर मोस्टली 16 मे 2014 रोजी तो 34% पडला होता आणि त्याच्यानंतर काय झालं होतं, आफ्टर इलेक्शन रिझल्ट करेक्शन वेअर निफ्टी हॅव 26% वाढली होती, म्हणजे काय खूप मोठी रॅली झाली नव्हती, नॉर्मल रॅली निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर जर पुढची गोष्ट आपण याच्यामध्ये पाहायला गेलं तर 23 मे 2019 तो पुन्हा 30% पडला होता एका दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर ना आफ्टर इलेक्शन रिझल्ट करेक्शन वेअर निफ्टी हॅव राईज 0.90%, म्हणजे जवळपास 1% रॅली निफ्टीमध्ये पाहायला मिळाली होती. ओके, याच्यानंतर 25 जुलै 2023 तो 12% पडला, पण ड्यू टू दिस इव्हेंट निफ्टी फॉल अराउंड 2% इन वीक, म्हणजे पुढच्या एका आठवड्यामध्ये नॉर्मली निफ्टीमध्ये आपल्याला 2% फॉल पाहायला मिळाला जेव्हा हा 12% पडला होता तेव्हा. ओके, आता महत्वाची गोष्ट 23 एप्रिल 2024 पुन्हा तो 20% फॉल झालेला आहे. मग आता प्रत्येकाला वाटते की काय होणार, कारण सध्याच्या कंडिशनला आपण पाहतोय की ग्लोबल कंडिशन्स थोड्या अनस्टेबल आहेत. इंडियन मार्केटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर इलेक्शनमुळे थोडं बाजारावर एक प्रेशर क्रिएट होतं, ते होतंय, आणि नॉर्मली सध्याच्या कंडिशनला जागतिकमुळे सेलर्स पण थोडे ऍक्टिव्ह होत आहेत. मग आपण जर याला थोडं अजून डिटेलमध्ये पाहायला गेलं तर रिझन्स बिहाइंड इंडिया विक्स फॉलचं काय असेल, तर पहिली गोष्ट इलेक्शनची सर्टिनिटी. ओके, करंटली बिकॉज ऑफ कॅम्पेन्स अँड वरियस अदर थिंग्स प्रेडिक्शन रिझल्ट्स कॅन लीड टू द सिक्युअरनेस इन द मार्केट, म्हणजे मोस्टली मार्केटला सिक्युअर करण्यासाठी आपण म्हणतो की इलेक्शनचे जे रिझल्ट येणार आहेत ते मोस्टली डिपेंडेबल जास्त असतील मार्केटच्या मोमेंटला. ओके, आणि अजून ते रिझल्टला यायला 1.5 महिना बाकी आहे आणि त्यामुळे हा जास्त कूल झालेला आहे,
कारण नॉर्मली याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट आपण पाहायला गेलं तर रिड्यूस्ड फिअर, म्हणजे सध्या आपण पाहतोय की जिओपॉलिटिकल टेन्शन होते जे इस्रायलचं आणि इराणचं वॉर होणार होतं, पण त्याच्यामध्ये काय असं खूप मोठे चेंजेस नाही झाले किंवा ते वाढलेलं नाही आहे, त्यामुळे लोकांना वाटतं आता ह्याच्यात काय पुढे जाणार नाही, ते स्टॉप व्हायचा प्रयत्न होईल, म्हणजे जे रिस्क होती मार्केट फॉलला ती पण इथे कमी झाली, प्लस मार्केटने सपोर्ट झोन पासून एक बाउन्स बॅक पण घेतलेलं आहे जे आम्ही टेक्निकलमध्ये पण दाखवलं, म्हणजे ही रिस्क जेव्हा कमी होते त्यामुळे काय झालं की तो कूल झालेला, म्हणजे आपण म्हणतो की जी काही व्हॉलेटिलिटी येण्याची मार्केटमध्ये अपेक्षा होती ती डायरेक्ट डाऊन झाली, त्याच्यामुळे तो पडलेला आहे, त्यामुळे पुढच्या महिन्यातले ह्या महिन्यातले कॉन्ट्रॅक्ट मे बी कमी झाले असतील सडनली आणि त्याच्यामुळे हा इंडिया विक्स कूल झालेला आहे किंवा पडलेला आहे. ओके, आता थोडं आपण पुढे जाऊ याच्यामध्ये. आता मोस्टली आपण म्हणतो की मार्केट मार्केट म्हणजे निफ्टीच्या विषयी बोललेल मी. ओके, मग इंडिया विक्स आणि निफ्टीचं कोरिलेशन आजपर्यंत काय याच्यावर थोडी आपण इथे चर्चा करूया. इथे आपण जर पाहायला गेलं तर निफ्टी मेजर्स द डायरेक्शन ओके ऑफ मार्केट अँड इव्हॅल्युएटेड बेस. लक्षात ठेवा निफ्टी मोस्टली मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला दाखवायचं काम करते आणि इंडिया विक्स इंडिकेट काय करतो मार्केटची व्हॉलेटिलिटी आणि तो मोस्टली कशावर केला जातो ऑर्डर बुक ऑफ इंडेक्स ऑप्शनच्या म्हणजे निफ्टीच्या ह्याच्यावरून तो कॅल्क्युलेट केला जातो जे आपण आधी शिकलेलो आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती डिटेल हवी असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल या व्हिडिओचा. ओके, इंडिया विक्स हॅज अ स्ट्रॉंग निगेटिव्ह कोरिलेशन विथ निफ्टी फेन दॅन इंडिया विक्स फॉल्स निफ्टी इज सीन टू राईज अँड वाईस वर्सा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पाहण्यात आलेलं आहे की जेव्हा इंडिया विक्स पडतो तेव्हा काय होतो निफ्टी अप साईडला जातो किंवा जेव्हाही याच्या वरच्या साईडला म्हणजे इंडिया विक्स वाढायला लागला तर निफ्टी मोस्टली फॉल करतो, म्हणजे ह्या दोन्ही एकमेकाच्या वाईस वर्सा किंवा अपोजिट काम करतात. आता मोस्टली विक्स अप निफ्टी डाऊन. ओके, याच्यामध्ये हायर चान्सेस काय असतात तर विक्स इट रिफ्लेक्ट्स द हायर एक्सपेक्टेड व्हॉलेटिलिटी इन द मार्केट. दिस कॅन लीड टू द इन्व्हेस्टर टू बिकम कॉशियस पोटेन्शियली कॉजिंग द निफ्टी टू डिक्लाइन. त्याच्यामुळे पडतो आणि याच्या अपोजिट असतो विक्स डाऊन झाला तर निफ्टी मोस्टली अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आता तर तो झाला डाऊन साईडला, म्हणजे प्रॉबेबिलिटी काय तर निफ्टी तो अपसाईडला ढकलू शकतो, म्हणजे चान्सेस आहेत मार्केटमध्ये अपसाईडला यायचे. म्हणजे आपल्याला पाहावं लागेल की आता 10 आसपास तो कुठेतरी कूल झाला आहे 10.35 वगैरे, तिथून तो आणखीन जर खाली गेला तर निफ्टी ऑलरेडी सपोर्ट घेतलेला आहे, इथून तो पुन्हा बाउन्स बॅक करायचा प्रयत्न करू शकतो. ओके, तर अशा गोष्टीत मोस्टली याच्यामध्ये. आणि जर तो इथून खाली नाही गेला, इथे जर त्याच झोनमध्ये तो रेंगाळत राहिला तर यदा कदाचित मार्केट मग काय होईल वरच्या लेवलला खेळेल आणि मोस्टली नंतर मग करेक्शन दिलं तर मग इंडिया विक्स पुन्हा अप साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही चान्सेस आहेत, मोस्टली टेक्निकलवर फोकस करा, ते त्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत, पण हा नॉर्मल दाखवतो की छोटा बाउन्सबॅक सेंटिमेंट मार्केटमध्ये येऊ शकतो, फक्त हा खालच्या साईडला अजून जाणं गरजेचं आहे. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण आज चर्चा केली इंडिया विक्स बाबत, म्हणजे 20% का पडला हे तुम्हाला आता कळलं असेल, याच्यामध्ये 20% पडल्यावर काय होऊ शकतं, म्हणजे 10 इथून जर तो खाली येतो तर निफ्टीला वर ढकलणार आहे. ओके, इथेच जर जास्त दिवस रेंज बाउंड राहिलं मार्केट का तर मार्केटमध्ये सेलर्स नाही येत आले तर क्विकली मोठ्या प्रमाणात आता बाईंग येणार नाही, कारण बऱ्याच FIs थोडं सेलिंग सुरू केलंय, मग ते एकदम विकत नाहीत, विकतील थोडं स्टेबल राहतील आणि पुन्हा सेलिंग चालू होईल. यदा कदाचित तोपर्यंत इलेक्शन रिझल्ट वगैरे लागले मार्केट पाहिल की जे काही रिझल्ट लागतात त्याच्यामध्ये किती स्टेबल गव्हर्नमेंट बनते, आणि हे गव्हर्नमेंट जर स्टेबल नाही बनलं तर मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर वाढेल अजून, आणि जो पुन्हा विक्सला वरच्या लेवलला ढकलेल, म्हणजे 10, 12, 15 ह्या लेवलला येईल. मोस्टली विक्स 15 वर असेल तर मार्केटमध्ये चांगली व्हॉलेटिलिटी पाहायला मिळते, ऑप्शन्समध्ये पण चांगले टार्गेट अचीव होतात. आता विक्स जर कूल आहे तर थोडं शांत राहा, कारण तुम्हाला ऑप्शनमध्ये पण मोठे मोठे टार्गेट मिळणार नाही आहेत, लक्षात ठेवा, कारण तो दाखवतो की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी होती कमी राहील, आणि ती जर कमी तर तुमच्या ऑप्शनमध्ये कुठून रॅली येणार आहे, त्यामुळे स्टेबल राहा. याचा अंदाज असा आहे की आम्ही इन डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला इंडिया विक्स 20% फॉलचा अर्थ काय होतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्यासाठी महत्त्वाचे सांगा, आणि हा व्हिडिओमधून काय शिकला काय समजलं प्लीज कमेंट करा, आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला रेट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण अशी इन डिटेल माहिती 100 खामकर या यूट्यूब चॅनलशिवाय तुम्हाला कुठेही भेटणार नाही. धन्यवाद.